आज या ठिकाणी आपल्या तालुक्याचे लोकप्रतिनिधी सन्माननीय संजीवबाबूंनी सांगोला तालुक्यातल्या वाढत्या प्रादुर्भावाच्या संदर्भानं आपल्या सगळ्यांची मतं जेणेकरून ह्याचं कमी कशा पद्धतीनं संकट आपल्यावरचं दूर होईल त्या दृष्टिकोनातून लोकप्रतिनिधी व्यापारी आणि सर्व जनतेची या ठिकाणी सभा आयोजित केलेली आहे. या सभे लोकप्रतिनिधी व्यासपीठावर सर्व सन्माननीय आणि उपस्थित असलेले सर्व सन्माननीय बंधू भगिनी, या कोरोनासारख्या जगावर आलेल्या मोठ्या संकटामुळं सबंध जग उघडून गेलेलं आहे आणि संकट दूर करत असताना आर्थिक अर्थव्यवस्था ही सगळ्या देशाची नाही तर जगाची कोलमडून पडलेली आहे आणि मग अशा भयानक परिस्थितीमध्ये आपण मंडळी सुरुवातीला फार समाधानी होतो. जगावर संकट असताना सांगोला तालुक्यामध्ये एकही कोरोनाचा रुग्ण नाही. तेव्हा हळूहळू तिची लागण व्हायला सुरुवात झाली. पहिल्या 2 महिन्याच्या काळामध्ये जी भीती आपल्या मनामध्ये होती या संकटाच्या संदर्भातली, जसे जसे दिवस पुढे जातील तशा तशा पद्धतीने ही भीती आपल्या मनात थोडीशी कमी व्हायला लागली. परंतु या संकटाच्या काळामध्ये किंवा अन्य संकटाच्या काळामध्ये जेव्हा संकट आपल्यावर येतं, आपल्या कुटुंबावर येतं, तेव्हा त्याचं गांभीर्य निश्चितपणानं कळत असतं. तर एखाद्या सभेमध्ये बसून, एखाद्या मीटिंगमध्ये बसून अनेक मंडळी चांगल्या प्रकारे तत्वज्ञान देणारे खूप मंडळी आहेत, असली पाहिजे. परंतु प्रत्येक गोष्टीची सुरुवात संकटावर मात करत असताना ते आपल्या स्वतःपासून, आपल्या कुटुंबापासून, आपल्या गावापासून, आपल्या तालुक्यापासून, आपल्या जिल्ह्यापासून झाली पाहिजे. मग ती संकट कमी होतील ही भावना खऱ्या अर्थानं आता आपल्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. आणि त्याने चांगली मतं व्यक्त केली, पत्रकारांनी केली, व्यापाऱ्यांनी केली, वैद्यकीय क्षेत्राचे खरं तर त्या पद्धतीने आपण जाण्यापूर्वक बोलायला पाहिजे होतं, करून गेलो. या निमित्तानं बऱ्याच मंडळींनी बहुतांशी सांगितले की यामध्ये लॉकडाऊनचा विषय नाही, जनता कर्फ्यू लॉकडाऊनचा विषय सरकारनं संपवलेला आणि ही आपली मीटिंग आहे की आपण उत्स्फूर्तपणानं कर्फ्यू आहे असंही कोणी समजायचं कारण नाही. परंतु हे हा रोग कमी होण्यासाठी आपल्या आपल्या जबाबदाऱ्या आपल्या भविष्यामध्ये कशा पार पाडायला पाहिजेत त्याच्या दृष्टीनं ही चर्चा आहे. तुमच्या व्यापाऱ्याच्या मनामध्ये एवढं तरी भीतीचं निर्माण वातावरण तुम्ही निर्माण करून घेतले का काही पुढे वर्ष बंद मी करते का. ही सगळी मीटिंग आहे किंवा ही सगळी चर्चा आहे आपल्या सगळ्यांच्या भविष्य काळातल्या सुरक्षिततेसाठीही चर्चा आहे. याचा अर्थ आज आपण काही ठरवलं असं नाही, तिथं प्रशासनाच्या अधिकारी नाही, हे राबवून अधिकारी मंडळी आहेत ती या ठिकाणी त्यांच्याबरोबर पण चर्चा करावी लागणार जेणेकरून आपल्या परिसरातला हा संसर्ग वाढायला लागलेला आहे याच्या भीतीपुटी आपल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या सगळ्यांचा समन्वय साधण्याच्या दृष्टिकोनातली ही मीटिंग आहे. म्हणजे मी पहिल्यांदा सांगतो की उद्यापासून जनता कर्फ्यू आपला लागू झाला, आपलं सगळं बंद पडायला लागलं, अशा संदर्भात पण काही चर्चा झाली. तशी परिस्थिती किंवा वस्तुस्थिती नसेल असं माझं स्वतःचं मत. आता प्रत्येकाला आता काही मंडळी आपली इथं जपकेसर मंगल कार्यालयाची आहे, मंगल कार्य हळूहळू सरकारनं परवानगी देते मंगल कार्यालयामध्ये 50 लोकांना लागणारं परवानगी. आता ह्या मध्यावर 2 महिन्या काळात लग्न सुरू झाल्यापासून आपण जातोय सगळ्या लग्नात काय परिस्थिती आहे, 50 आकडा नाही, बरं किती शून्य वाटले ती न सांगण्यासाठी परिस्थिती आहे. एक बाब, एखाद्या ठिकाणी दुर्दैवानं कोरोना सोडून जर काही निधन झालं असेल तर तिथं सुद्धा काही पथ्य पाळायला पाहिजे. प्रत्येक ठिकाणी काही पोलीस अधिकारी येतच असेल असं नाही, जपके सरांनी सांगितलं तीही खरं आहे. जिथं मयत झालं तिथं मातीला गेलं इथे तीच परिस्थिती, तिथं नेमकं माती लोटायच्या वेळेला असं तुम्हाला माहिती कशी करते होती. ह्या रोगाची जी उगमस्थान आहे ती जर आपल्याला बंद करायची असेल तर अनेक मंडळींनी आपल्या भाषणामध्ये ज्या गोष्टी सांगितल्या ती पथ्य आपल्याला भविष्य काळामध्ये हा रोग कमी करण्याच्या दृष्टिकोनातून आणि मगाशी आमच्या मनसेच्या अध्यक्षांनी सांगितलं की आता या रोगाबरोबर जगायला शिकलं पाहिजे. भविष्य काळामध्ये आता ते बरोबर घेऊनच ती पथ्य पाळत आपल्याला लस निघेपर्यंत याचा सामना करावा लागणार. त्यामुळे कुणाचं बंद करायसाठी किंवा कुणाचं चालू करायसाठी ही अजिबात मीटिंग नाही,
हा गैरसमज तुम्ही पहिल्यांदा बसायचो, पत्रकार असतील, आमचे व्यापारी बंधू असतील किंवा अन्य नेते मंडळी असतील, तुमच्यासाठी अजिबात मिटिंग नाही. या संकटावर मात करून आपल्या भागातला आपल्या परिसरातला हा रोग कोरोनाचा कमी कसा करता येईल त्याच्यासाठी आपण ही मिटिंग बोलून दिली. आणि शेवटी सगळ्यांच्या विचारानं जे होतं जे गाव करतो ते राव करू शकत नाही, आणि म्हणून ही सार्वजनिक जबाबदारी प्रत्येकानं आपल्याकडे घ्यायला पाहिजे. मला अशी उदाहरण पत्रकारांनी सांगितलं की दुकानदारांनी सुद्धा सोशल डिस्टन्सिंग ठेवायला पाहिजे गिरायकांना. होळी तालुक्यातील मानस देणार असं सांगितलं की गिरायक सुद्धा शिस्तीने येईल. त्याच्यानंतर आलेल्या ग्राहकाचा मोबाईल नंबर त्याचं नाव त्यांनी घेतलं पाहिजे. ग्राहकानं सुद्धा पहिली पाच डिस्टन्सिंग जे असलं त्यांनी मागणं थांबलं पाहिजे. म्हणजे ग्राहकाची जेवढी जबाबदारी आहे तेवढी दुकानदाराची, दुकानदाराची जेवढी आहे तेवढी ग्राहकाची. अशा पद्धतीने जर आपण सरळ करायचं ठरवलं सांगोला तालुक्यात, आणि आपल्या सांगोला तालुक्यात एक वैशिष्ट्य आहे, निवडणुकीपूर्वी राजकारण निवडणुकीनंतर ज्या ज्या वेळेला कुठल्याही पक्षाच्या मंडळीची बैठक बोलू द्या, म्हणजे आमदार साहेबांनी बोलू द्या, साहेबी बापूंनी बोलू द्या, मी बोलू द्या, अन्य पक्षाची भाजपची असतील, मनसेची असतील, सार्वजनिक एखाद्या विषयासाठी बैठक बोलून घ्या, आपण सगळेजण एक ठिकाणी येतो. ही पद्धत माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही मला बघायला कुठे मिळालेली नाही, आणि ती एक चांगली प्रथा आपल्या तालुक्यामध्ये पूर्वीपासूनची आहे. तालुक्यावर येणाऱ्या संकटाला आपण सगळ्या पक्षाच्या मंडळी म्हणून मात करायची ही सांगोलीची परंपरा जपण्यासाठी आज ही मिटिंग बोलवलेली आहे. हा या मिटिंगचा खऱ्या अर्थानं उद्देश आहे. म्हणून मी आपल्या सगळ्या मंडळींना सांगणार आहे की लॉकडाऊन, जनता कर्फ्यू ह्या ज्या बाजू आहेत किंवा जे करायचे ते कुठेतरी शिस्त लागावं एवढ्यासाठी सरकारनं लॉकडाऊन जाहीर केला म्हणजे लगेच लॉकडाऊन झालं की त्या रोगावर नियंत्रण मिळालं असं नाही, पण ते कमी करायसाठी लोकांच्या मध्ये आपल्या शिस्त यावी. आपल्याला काय आपण लगेच दुर्दैवाने मृत्यू झाल्यानंतर पूर्वी काय ह्या असा रोग असा भयानक आला आहे की आता सगळं आपलं जीवनमान बदलावं लागणार की ज्याची सवय आपल्याला नाही. 50 लोकात लग्न करायची सवय अजून आहे का कधी? मग आपल्या कळत्यापणा होतो. पण आता या रोगावर लस निघेपर्यंत आपण ते पाळलं पाहिजे. एखादं मयत झालं समजा 100-200 लोक आले तर प्रत्येकाने बाजूला थांबून जसं थोडं वेळ म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचं पालन होईल मग तो क्रिया विधी झाला पाहिजे हे आपण करत नाही. ते करण्याची खऱ्या अर्थानं आपल्याला सध्या गरज आहे. ह्याच्यासाठी आपण हे आता बोलवलेलं आहे. मी या निमित्तानं अजून माझ्यानंतर आमदार साहेब आहेत, शहाजी बाबू आहेत, ही मंडळी मार्गदर्शन करणार आहे. मला असं वाटतं या सगळ्या गोष्टीचा सारासार विचार करून एखादी प्रशासनाची बैठक आपल्या पातळीवर आपण एक घेऊया आणि सगळ्यांच्या समन्वयानं हा रोग आपल्याला आपल्या तालुक्यातून हद्दपार कसा करता येईल याच्यासाठी आपण एक नियमावली करूया. केंद्र सरकारनं दिली, राज्य सरकारनं दिली, सांगोल्याची एक नियमावली आपण करूया, एक प्रशासनाची बैठक घेऊ आणि त्या नियमावलीचं आपण सगळ्या तालुक्यावर वर्तमानपत्राच्या माध्यमातून आमचे सगळे पत्रकार मित्र या सगळ्या मंडळींच्या समन्वयानं सांगोला तालुक्यातला एक सांगोला पॅटर्न तयार करायची, ही कोरोना हद्दपार करण्यासाठी सांगोला पॅटर्न तयार करूया याच्यासाठी ही बैठक आहे. आणि ही बैठक जर आपण यशस्वी करण्यामध्ये ही बैठक यशस्वी करण्यामध्ये जर आपण पात्र ठरलो तर सांगोला पॅटर्न उद्या महाराष्ट्र घेऊ शकेल एवढंच या निमित्तानं करूया. सांगतो आणि सांगतो जय हिंद जय महाराष्ट्र.